हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल क्राफ्ट डेकोर। आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि खास या दिवसाचा औचित्य साधून क्राफ्ट डेकोर मध्ये आज आम्ही घेऊन आलो आहोत डेकोरेटिव क्रिएटिव असे काही कुंड्यांचे प्रकार। त्याला आपण बेस्ट आउट ऑफ वेस्ट क्रिएटिव्हिटी सुद्धा म्हणू शकतो, कारण या घरी बनवलेल्या कुंड्या वेस्ट मटेरियलमधूनच आम्ही बनवलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर आज मी तुम्हाला आमच्या घराचं गार्डनसुद्धा दाखवणार आहे। पण त्याआधी माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा लगेच दाबा। चला तर मग बघूया आपली पहिली बेस्ट आउट ऑफ वेस्ट क्रिएटिव्हिटी। आपल्या घरी हे असे तेलाचे कॅन खूप वेळेस पडलेले असतात, तर यापैकीच एक तेलाचा कॅन मी घेतलेला आहे आणि वरच्या बाजूने त्याला कट करून घेणार आहे। आणि कट करून झालेल्या या कॅनला मग मी त्यानंतर कपडा रॅप करणार आहे। आणि त्यासाठी मी हा कपडा घेतला आहे जांभळ्या कलरचा। तर अतिशय सोप्या पद्धतीने ग्लू गनच्या सहाय्याने हा कपडा अगदी आरामात रॅप होतो आणि अशा प्रकारे हा तेलाचा कॅन मस्त दिसतोय कपडा रॅप केल्यानंतर। आता यावर थोडासा डेकोरेटिव्ह पार्ट म्हणून मी ॲक्रेलिक पेंट्सनी ह्याच्यावर एक स्लोगन लिहून घेते पर्यावरण दिनानिमित्त। आणि त्याचप्रमाणे काही डेकोरेटिव्ह फुलं वगैरे सुद्धा मी पेंट करते। सो अशा प्रकारे तेलाच्या कॅनपासून बनवलेली आपली पहिली कुंडी रेडी झाली आहे। अगदी अशाच सेम पद्धतीने मी दुसरी सुद्धा कुंडी बनवून घेणार आहे आणि त्यासाठी अर्थातच मी दुसऱ्या कलरचा कपडा घेते। मग या कपड्याला योग्य त्या आकारात मी कट करून घेणार आहे आणि अगदी तशाच पद्धतीने ग्लूगनच्या सहाय्याने हा कपडा सुद्धा मी रॅप करून घेते। कपडा संपूर्णपणे रॅप झाल्यानंतर ह्या सुद्धा कुंडीवर मी पेंटच्या सहाय्याने काहीतरी लिहायचा विचार केला। आणि म्हणूनच पर्यावरण दिनाच्या निमित्ताने अजून एक स्लोगन मी या कुंडीवर लिहिती आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या कोरोनाच्या काळामध्ये झाडं लावण्याची किती जास्त गरज आहे, त्यामुळेच या स्लोगनमध्ये सुद्धा आम्ही हेच लिहिलं आहे की झाडांची रक्षा आणि कोरोनापासून सुरक्षा। अगदी अशाच पद्धतीने तुम्ही वेगवेगळे कपडे जे तुम्ही यूज करत नाहीत अशा तुमच्या घरात पडलेले कपडे यूज करून या तेलाच्या कॅनपासून छान प्रकारे अशा कुंड्या बनवू शकता। या नवीन बनवलेल्या कुंडीमध्ये मी एक छोटंसं रोप लावून बघणार आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की या नवीन बनवलेल्या कुंड्या किती छान प्रकारे मी मांडून ठेवल्या आहेत। त्याचसोबत आमच्या घरात अवेलेबल असलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्या सुद्धा आम्ही इथे गार्डनमध्ये अरेंज करून ठेवल्या आहेत। आणि सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे गार्डनमध्ये आणि या झाडांच्या सानिध्यात खूपच प्रसन्न असं वातावरण निर्माण झालंय। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरच्या घरी घरीच अवेलेबल असलेल्या तेलाच्या कॅनपासून आणि घरीच अवेलेबल असलेल्या पण यूजमध्ये नसलेल्या कपड्यांपासून अशा सुंदर कुंड्या बनवू शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही कलाकृती मला प्रतिक्रियांमधून नक्की कळवा। आणि हो, तुम्ही जर असा काही प्रयोग केला तर माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढच्या उरलेल्या भागात मी तुम्हाला आमच्या गार्डनमधल्या वेगवेगळ्या आकारच्या कुंड्या आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं दाखवते। सो जसं तुम्ही बघू शकता माझ्या गार्डनमध्ये अनेक अशा कुंड्या आहेत की ज्या हँड पेंटेड आहेत। माझ्या सासूबाईंना गार्डनिंगची खूप जास्त आवड आहे आणि त्यामुळे त्या दरवेळेस नवीन नवीन झाडं लावत असतात, नवीन पेंटिंग्स करत असतात आणि खूप क्रिएटिव्हिटी ॲड करत असतात। या पेंटिंगच्या आयडियाज तुम्ही सुद्धा वापरू शकता आणि अशा प्रकारे तुमच्या गार्डनमध्ये कलर्स ऍड करू शकता। आमच्या गार्डनमध्ये काही कुंड्यांवर आम्ही असे स्माइलीचे आकार सुद्धा पेंट केलेले आहेत।
त्यामुळे असा भास होतो की हे झाड सुद्धा किती स्माइलिंग आहेत. त्याचप्रमाणे आमच्या गार्डनमध्ये ज्या आपल्या घरी टायर्स पडलेले असतात गाडीचे, त्या टायर्सला सुद्धा कलर करून आणि कट करून आम्ही त्यापासून कुंड्या बनवल्यात आणि त्यामध्ये झाडं लावली आहेत. अशा अनेक क्रिएटिव्ह गोष्टी तुम्हाला आमच्या गार्डनमध्ये सापडतील. तुम्हाला जर गार्डनिंगसाठी पण काही टिप्स हव्या असतील किंवा त्यावर एखादा मी व्हिडिओ बनवावा असं तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की तसं कळवा. आणि आमच्या गार्डनमधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडल्या ते सुद्धा शेअर करायला विसरू नका. अजून एक छान क्रिएटिव्ह गोष्ट म्हणजे आमच्या गार्डनमध्ये आम्ही एक मनी प्लांटची कमान सुद्धा बनवलेली आहे आणि त्या कमानीतून आत गेल्यानंतर अनेक झाडं सुद्धा आहेत. आमच्या गार्डनमध्ये नारळाच्या झाडापासून अगदी छोट्या छोट्या फुलांच्या झाडांपर्यंत अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. तर अशा प्रकारे मी तुम्हाला ऑलमोस्ट आमचं संपूर्ण गार्डन दाखवलेलं आहे. सो कसा वाटला तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आणि आमचं गार्डन मला प्रतिक्रियांमधून नक्की कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. भेटूया तर मग लवकरच पुढच्या एका क्राफ्ट पीससह. तोपर्यंत बघत रहा माझं चॅनल क्राफ्ट डेकॉर. स्टे क्रिएटिव्ह, स्टे ब्युटिफुल. थँक्यू, बाय.